नमस्कार मी पराग माटेगावकर ध्येयवेळे कलाकारच्या सोळाव्या एपिसोडमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत अशा एका मोठ्या कलाकाराला ज्यांनी आयुष्यातली वीस वर्ष आपल्या गुरूंसमवेत घालवून ही कला संपादन केली मी असं म्हणेन की गुरुशिष्य परंपरेतलं हे एक आदर्श उदाहरण आहे ते एक उत्तम गायक आहेत उत्तम संगीतकार आहेत आणि स्वरसाधक ते म्हणजे पंडित रघुनंदन पणशीकर ज्यांना मी अत्यंत आदरानी आणि प्रेमाने रघुदादा म्हणतो रघुदादा नमस्कार नमस्कार रघुदादा खरं तर तुमची ओळख करून देण्याची काही गरजच नाही तुमच्या मधाळ गायकीमुळे तुम्ही परिचित आहातच आणि पणशीकर घराण्याची एक स्वतंत्र ओळख आहे त्या पणशीकर घराण्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल नक्कीच आणि जाणून घ्यावं असंच काम पणचीकर घराण्याकडनं झालेलं आहे तसं पाहता जे पौरोहित्य करण्यामध्ये आमच्या पूर्वजांची हयात गेली असं म्हणता येईल तसं पाहता आम्ही मूळ खांडेकर म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईचे प मूळ पुरोहित आणि तिथे काही पिढ्या आमच्या पौरोहित्य करण्यात गेल्या त्यानंतर गोव्याला पेडणे येथे श्री देव रवळनाथ याची सेवा करण्याकरता तिथे बोलवून घेतलं असं म्हणता येईल त्यामुळे तिथून आम्ही पेडण्यातल्या पणशी गावामध्ये राहत होतो त्यामुळे आम्ही पणशीकर झालो आणि क आमच्या घराण्यातले जे मूळ पुरुष म्हणजे जे दैवी ज्यांच्याकडनं काम झालेलं आहे तर ते म्हणजे आमचे वासुदेव शास्त्री पणशीकर तर त्यांच्या घराण्यात माझा जन्म व्हावा हे एक भाग्याची गोष्ट आहे आपला जन्म कुठे व्हावा आपल्याकडनं काय काम व्हावं हे पूर्वनियोजित कसं असतं आणि जे तुम्हाला समजायला मात्र नंतर लागतं तुम्ही काम करत जाता कळतं तुम्हाला नंतर अच्छा याच्यासाठी माझा जन्म होता की काय ओके ओके असं होतं ते तर पणशीकर आपण ज्याला म्हणू त्यानंतर म्हणजे रवळनाथाची पौरोहित्य केल्यानंतर मग माझे आजोबा म्हणजे विष्णूशास्त्री पणशीकर हे मुंबईच्या काळाराम मंदिरामध्ये पौरोहित्य करण्याकरता आलं आणि जवळजवळ पस्तीस वर्षे त्यांनी तिथे अतिशय मनापासून सेवा केलेली आहे माझा जन्मही गिरगावचाच आहे त्यामुळे लहानपणापासून म्हणजे कळत नसल्यापासून आपण ज्याला म्हणू की माझ्यावर जे संस्कार होते ते कुठेतरी संस्कृत पठण स्तोत्रपठण पूजापाठ किंवा धर्म कीर्तन काही चालू आहे आणखीन सप्ताह व्हायचे व्हायचे तिकडे अकलकोट स्वामींचा सप्ताह व्हायचा तिकडे तर अशा सगळ्या माझा जो वेळचा जो वेळ होता जो मला काही कळत नव्हता त्या ह्या संस्कारांच्यामध्ये माझी जडणघडण झाली असावी कारण आपल्याला काही तो वेळ आठवत नाही पण त्यावेळच्या संस्कृतीमध्ये म्हणा मी रंगून गेलो होतो तिथे त्यामुळे माझ्यावर हे आपण ज्याला म्हणतात की सांस्कृतिक संस्कार आपण ज्याला म्हणू हे एक बिल्टिन घराण्यातर्फे होते प्लस त्या वातावरणात मी वाढलो त्यामुळे असेल तर आणखीन माझ्या पणजोब्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की धर्मग्रंथांचं शुद्धीकरण हा त्यांचा जो काम आहे ज्याच्यासाठी मी दैवी म्हटलं कारण संस्कृतमध्ये काही जर काम असेल तर त्याला एक वरचा हात असावा लागतो आणि तो त्यांच्यावर होता म्हणून ते निर्णयसागर प्रेसमध्ये काही वर्षे त्यांनी काम केलं आणि शुद्धीकरण ही त्यांची जबाबदारी होती म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातून ग्रंथ मागवून त्याच्यात काय म्हणलेलं आहे आणि त्याच्यातलं कुठलं शुद्ध आहे म्हणजे आजकाल जर तुम्ही कुठल्याही पुरोवतांना विचारलं गुरुजींना विचारलं की तुम्ही कोणा कुठली प्रत वापरता तर ते अगदी हमखास सांगतील की आम्ही वासुदेव शास्त्री पंचीकरांची प्रत वापरतो कारण ती सगळ्यात शुद्ध आहे आणि वासुदेवशास्त्रांनी हे एवढं मोठं काम करून ठेवलं आहे त्यामुळे आम्हाला वाराणसी वगैरे काशीला जावं लागत नाही त्यांनी इथेच काम करून ठेवलेलं आहे त्यामुळे असं मोठं काम ज्यांच्याकडनं झालं त्याच्यानंतर माझे शा विष्णूशास्त्री पणशीकर म्हणजे माझे आजोबा आणि त्यानंतर माझे बाबा म्हणजे नटवर्य प्रभाकर पणशीकर ज्याला वेदाचे उपासक असं म्हणतो आपण तर ते अशा वंशावळीमध्ये माझा जन्म झालेला त्यामुळे मला अतिशय ज्याला म्हणतात की कुठलं कुठलं तरी माझं पूर्वजन्मीचं सुकृत आहे भाग्य आहे म्हणून मी अशा ठिकाणी माझा जन्म झाला असं मला वाटतं वाह रघुदादा क्या बात आहे पण रघुदादा तुमच्यावर नेमके गाण्याचे संस्कार कधीपासून सुरू झाले कारण घरात वातावरण तर नाटकाचं होतं पूर्ण ते जाणून घ्यायला आवडेल हा खरोखरच मलाही पडलेला गूढ प्रश्न आहे कारण म म्हणजे मंदिरातमध्ये काळारामाच्या मंदिरात असताना तिथे जे काय संस्कार झाले असतील ते त्यानंतर आम्ही दादरला शिफ्ट झालो आणि तिथे शाळेत जायला लागल्यानंतर दुसऱ्या वर्षी मला आमच्या आगाशी गुरुजींनी गाण्यासाठी कसं निवडलं हा मला आज आज तागायत पडलेला प्रश्न आहे त्यांना काय वाटलं म्हणून त्यांनी मला सुवर्ण तुला हे नाटक त्यावेळेला करायचं ठरलं होतं तर सुवर्ण तुलाच्यामध्ये मला त्यांनी नारदाचा दोल रोल दिला म्हणजे गंमत बघा की गाण्यासाठी निवडलं प्लस पहिला रोल दिला तो ना नारदाचा दिला नारद म्हणजे गाण्याचे आपण ज्याला म्हणतो साक्षात म्हणजे गाणं ज्यांच्यापासून स्रवलं जातं किंवा ज्यांचं कामच गाणं भक्ती करणं हे आहे त्यांचा रोल मला करायला लागला पहिलं गाण्याचे पहिले बोल होते माझे ओम नमो भगवते वासुदेवाय हे गाणं म्हणून मी पदार्पण केलं असं म्हणता येईल आपल्याला तर त्यांनी मला गाण्यासाठी कसं निवडलं मला खरंच माहिती नाही पण त्यांना जे अपेक्षित होतं तेवढी मी गाणी म्हणू शकलो त्यानंतर मग दरवर्षी मला ते गाण्यासाठी घेत होते काही ना काही कारणाने मला म्हणजे हे मला खरंच कळलं नाही अजूनही त्यानंतर मला आमचे नार्वेकर गुरुजी म्हणून शिकवायला घरी यायचे कारण जानुताई म्हणजे माझी जा मोठी बहीण त्यावेळेला ती गाती होती ती नाटकात काम करायची गायची तर तिच्याकरता म्हणून मग ते नार्वेकर मास्तर यायचे शिकवायला मग त्यांनी आमच्याकडनं पहिलं जे गांधारव महाविद्यालयाचं पुस्तक असतं ते आमच्याकडनं त्यांनी करून घेतलं मी गाण्यात नव्हतोच पण मी बसल्या बसल्या बरोबर गाड्याबरोबर नळाची यात्रा म्हणतात तसं माझं आपलं व्हायचं तसं ह्या दरम्यान कुठेतरी माझ्या बाबांना काहीतरी जाणवलं की कसं असतं गरज असते की कट्यार काळजात घुसली हे नाटक आमचं त्यावेळेला चांगलं चालू होतं आणि त्याच्यामध्ये छोटा सदाशिव जो होता तो एक दर दोन वर्षांनी मोठा व्हायचा तर तो, तो मोठा होता होता तो पहिला जो सदाशिव आहे तो मोठा झाला आता दुसरा सदाशिव पाहिजे अच्छा मग सहज बाबांच्या मनात आलं की अरे रघुला करू दे बाबांनी सांगितलं तू कर ठीक आहे मग मा म्हणजे मा, मा, मा मी असं सांगू शकतो की माझी तालीम पुरुषोत्तम दारवेकरार म्हणजे मास्तरांनी घेतली माझं गाणं त्यावेळेला अभिषेक भुव्यांनी ऐकलं आणखीन निमित्ताने माझा गाण्याची गीता असं ज्याला मी म्हणतो कट्यार काळजात घुसली ह्या नाटकामध्ये माझा चंचू प्रवेश गाण्यात झाला म्हणजे पुढे आपण गाणं करणार आहोत वगैरे काही माहिती नाही पण गाणं म्हणजे काय त्याची पार्श्वभूमी कशी असते कसं शिकावं घराणं म्हणजे काय असतं हा सगळा म्हणजे त्याच्यातला जो सदाशिव जो आहे तो पुढे मी जगणार आहे त्यासाठी आधी तू लहानपणीच ते संस्कार करून घे अशी बहुतेक नियतीची इच्छा असावी म्हणून मला रोल मिळाला तो छोटा सदाशिवचा तर ते त्याच्यात मी जवळजवळ पंच्याहत्तर प्रयोग तरी मी काम केलं त्यामुळे पूर्ण म्हणजे मी हे जे म्हणतो कट्यार म्हणजे गीता आहे तसं का ती कारण दार्वेकर मास्तरांनी म्हणजे गाणं हा पाठ पन्नास टक्के पण नुसतं जर त्याचं थीम घेतलीत तुम्ही जर नुसतं वाचलंच जरी तुम्ही तरी गाणं कसं शिकावं हे तुम्हाला त्याच्यात तुम्हाला कु कुठल्याही माणसानी जर त्याचं चयन केलं अभ्यास केला तर गाणं कसं शिकावं शास्त्रीय संगीत कसं शिकावं ह्याचा तो एक परिपाठ आहे दुसरी बाजू म्हणजे त्याच्यामध्ये कुठला गायन प्रकार नाही आहे सगळे गायन प्रकार त्याच्यात आहेत म्हणजे अगदी ठुमरी दादरा अष्टपदी नाट्यसंगीत बंदिशी त्याच्यात ट्रॅक म्युझिक पतरंग असं सगळे प्रकार तरणा सगळे त्याच्यात त्यांनी प्रकार घेतल्यामुळे कव्वाली पण आहे त्याच्यामध्ये हे सगळ्यांचे संस्कार माझ्यावर थोडे थोडे हळूहळू हळूहळू होत होते तर ह्याच ह्याच्यामुळे मी मी गाण्यातच होतो फक्त ते मला माहिती नव्हतं आय वॉज नॉट अवेअर ऑफ दॅट रघुदादा मला तुम्हाला हे विचारायचं आहे की कट्यारसारख्या मोठ्या नाटकातून तुमची छोटा सदाशिवच्या माध्यमातून का होईना नाट्यक्षेत्रात एंट्री झालेली होती आणि प्रभाकर पंतांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत होतं आणि त्याचे थोडे थोडके नाही तर पंच्याहत्तर प्रयोग तुम्ही त्याचे केलेत पण अचानक नाट्यक्षेत्र सोडून तुम्ही संगीत क्षेत्राकडे वळलात आणि तेही गानसरस्वती किशोरीताई अमोनकरांचे शिष्य झालात हे कसं का काय नियतीने काय आखलेलं असतं हे आपल्याला कालांतराने कळतं काय मध्यंतरीच्या याच्यामध्ये मी जेव्हा कॉलेजमध्ये जात होतो कॉलेजमध्ये मला माध्यम बदललं इंग्लिश झालं त्यामुळे मला काहीही कळेना मी खूप विचार केला आणि आम्ही तीन चार मित्रांनी कॉलेज सोडायचं ठरवलं कॉलेज सोडल्यानंतर करायचं काय मग आई म्हणाली मला की तू पहिला नाट्यसंपदाचं काम बघायला लाग म्हणून मी नाट्यसंपदाचं काम बघायला लागलो नाट्यसंपदाचं काम बघायला लागल्यानंतर तेवढ्यातच म्हणजे त्याच दरम्यानच्या एक दीड वर्षातल्या हे सगळ्या घटना आहे त्याच दरम्यान मी काय करायचो मी काय करतो आहे ह्याच्यावरती माझे काका म्हणजे दाजीशास्त्री पणशीकर यांनी माझं एक व्यवस्थित अर्धा पाऊन बौद्धिक आपण ज्याला म्हणतो ना चांगल्या शब्दात फटकारणं ते बोलता बोलता त्यांच्या विषय निघाला आणि मग ते बोलता बोलता एकदम मला म्हणाले की गुरु काय करतो म्हणाले गुरु म्हणाले तुमचा जो मनावरचा आत्म्यावरचा किंवा जो मळ असतो तो, तो बाजूला करतो आणि गुरु तुम्हाला स्वस्वरूप दाखवतो गुरुचं काम हेच आहे म्हणाले की मळ तो काढून टाकतो मग काय करायला पाहिजे त्यासाठी गुरुसेवा करायला पाहिजे बरं मग काय करायचं गुरुसेवा म्हणजे माझ्या डोक्यात फिट आहे की गायक गुरूंची सेवा करायची असं ते माझ्या डोक्यामध्ये थोडं थोडं यायला लागलं की नाही मग बाबा त्या डोक्यात हेच घेतलं की नाही मग आपण गाणंच करायचं आणि बारा वर्ष कारण आमच्या कट्यारमध्ये ते वाक्य आहे एक तप तरी कमीत कमी, -कमी शिकायला पाहिजे तो मी गुरूंची सेवा करून गाणं शिकायला पाहिजे किंवा ज्ञान पैदा हे केलं पाहिजे शिक घेतलं पाहिजे तर ह्या डोक्यामध्ये घेतल्यानंतर मग गाणं शिकायचं हे एवढंच डोक्यात फक्त होतं मग गुरु शोध सुरू झाला मग पहिल्यांदा आम्ही गेलो होतो पंडित मल्लिकार्जुनजी मनसूर यांच्याकडे तेव्हा त्यांचा कार्यक्रम मुंबईत होता तो ऐकायला गेलो मध्ये झाल्यानंतर मग त्यांना त्यांच्यासमोर नारळ ठेवला आजपासून तुमच्याकडे ह्या मुलाला शिकवा असं सांगितलं ते म्हणाले अरे मी, तो मी शकत, मक, ले ले तर खूप बिझी असतो हे म्हटले माझ्या गुरुकुलामध्ये पण मी नाही शिकवू शकत माझे स्टुडंट शिकवून स्टुडंट शिकवतील म्हटल्यानंतर माझ्या डोक्यातनं गेला मग नाही आपल्याला नाही असं शिक ते शिकवणार असेल तर मी शिकणार मग कोणाकडे जायचं मग पंडित जसराजजींचं नाव आलं त्यांच्याकडे गेलो त्यांचा रियाज पण मी त्यावेळेला ऐकला त्यांना माझं दिनं गेले भजनाविणे गाणं होतं ते मी ऐकवलं त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं की मी फोन करून सांगेन तेही गेलं आणि ह्या बरोबर त्या मधल्या दरम्यान आमच्या नाट्यसंपदाने तुझी वाट वेगळी हे नाटक काढायचं ठरवलं आणि कर्मधर्मसंयोगाने हो माझी काकू म्हणजे मीराताई पणशीकर ह्या किशोरीताईंच्याकडे जात होत्या त्यामुळे बाबांच्या मनात आलं की ह्याचं संगीत किशोरीताई करतील का मग किशोरीताईंच्याकडे अप्रोच झाले त्यांनी मान्य केलं आणि मी थोडंफार गाणं गात होतोच त्यामुळे ॲज अ नाट्यसंपदा पणशीकरांचा माणूस म्हणून किशोरीताईनं ॲज अ हेल्पर मी जायला लागलो आणि माझं काम एवढंच होतं की कि किशोरीताई गायला लागल्या की त्यांच्यासमोर टेपरेकॉर्ड धरायचा आणि ते काय गातील ते रेकॉर्ड करायचं आणि नंतर त्यांना ऐकवायचं किंवा कुठे स्टुडिओत घेऊन जायचं आहे त्यांना टॅक्सी आणणं त्यांना घेऊन जाणं त्यांना काय चहा पाणी लागेल ते करणं हा माझा त्यांच्याकडे शिकणं हे माझ्या कुठूनही डोक्यात नव्हतं की मी यांच्याकडे शिकणार आहे म्हणून आणि एक असं करता करता एक ती घटना जी मला ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यात माझं कम्प्लिटली चेंज झालं माझं आयुष्य की जे मी त्यांच्याकडे गाणं शिकेन हे मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं तर ते गाणं शिकवत किशोरते बसल्या होत्या आणि शिकवता शिकवता त्या जी गात होत्या ते समोरच्या स्टुडंटला येत नव्हतं मी आपल्या आज बाजूला बसलो होतो मी माझं काम रेकॉर्ड करण संपलं अजून काय आपल्याला डोक्याला त्रास नाही आणि ते येईना दोन चार वेळा सांगूनसुद्धा तर माझ्याकडे एकदम वळल्या अरे तू गातोस ना म्हणाले अच्छा मी गातो हे त्यांना माहिती होतं म्हणून मग त्यांनी सांगितलं म्हणून दाखव मी पण तितकंच मला काय किशोरी ते वगैरे फार मोठं गोष्ट नव्हती सहज म्हणून दाखवलं त्यांना सहज म्हणून जे दाखवलं ती जी जागा होती तर त्याने ती एवढी त्यांना ती भावली त्यांनी अक्षरशः म्हणजे दोन वाक्य त्यांची पुढची जी होती की अरे ह्या मुलाच्या गळ्यात भाव आहे दर्द आहे ये संध्याकाळ प्रश्न असं ज्याला म्हणतात की आपण एक माझ्या ध्यानीमानी नसताना एक ट्रॅक चेंज व्हावा आणि गाडी कशी रेल्वे कशी चेंज करते ट्रॅक आणि दुसराच रस्ता पकडते तसं ते ट्रॅक चेंज झाला पण इतकी सगळी पार्श्वभूमी त्याला होती की मी गुरुकडे जाणार मी बारा वर्ष त्यांची सेवा करून गाणं शिकणार गायन कला विद्या शिकणार आणि मग पुढे मी बाहेर कार्यक्रम करीन वगैरे वगैरे हा मुद्दा पण कार्यक्रम करणं प्रसिद्धी मिळवणं ह्याच्यापेक्षा फॅसिनेशन कसलं तर मी बारा वर्ष गुरूंची सेवा करणार आणि माझं दैव बलवत्तर आपण ज्याला म्हणू मुनु। म्हणून माझ्यासमोर किशोरीताईंचा सारखा माणूस म्हणजे ज्या ज्यांच्या म्हणजे ज्यां आपण जा, ज्याला म्हणतो ना की ट्रेंड सेटर्स आहेत ते की ज्यांनी कुठलीही स्त्री गायिका आज ताईंचं गाणं घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही तर अशा थोर विभूतितुल्य व्यक्तींच्याकडे माझं पुढची वीस वर्षं जाणील हे मला अजिबात कल्पना नव्हती आणि अचानकपणे एक योग जसा म्हणतात तसा आला आणि त्या योगानंतर मी त्यांच्याकडे रुजू झालो मी त्याच मुद्द्यावर येणार होतो तुम्ही कारण तिथे फक्त शिष्य म्हणून राहिला नाहीत तर जसं तुमचं पंचीकर घराणं आहे प्रभाकर पंतांचे तुम्ही चिरंजीव आहात तसे अमोनकर कुटुंबापैकी तुम्ही एक झाला होतात आणि किशोरी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर होतात रघुदादा तुम्ही गाण्यातले सगळे प्रकार गाता तुम्ही नाट्यसंगीतापासून गझलपर्यंत सगळं गाता पण मी असं ऐकलं आहे की कि किशोरीताई स्वत लाईट म्युझिक फारशा गात नसत मग त्यांनी तुम्हाला प्रेमापोटी लाईट म्युझिक गाण्याची परवानगी दिली की तुम्ही तसंच गायला लागलात कारण मी तुमचे खूप रेकॉर्डिंग्ज ऐकलेले किशोरीताईंच्याकडे जसं मी गाणं शिकायला सुरुवात केली तसं एक ट्रेंड ट्रेडिशनल तालीम जसं म्हणतात ती मला किशोरीताईंनी शिकवली आणि म्हणजे सकाळी पाच वाजता उठून स्वरभरणा करणे वगैरे ता अलंकार घेणे त्यानंतर बंदिशींचं चयन करणे सकाळ संध्याकाळ एक फॉर्मॅट काय असतो ह्याचा अभ्यास करणे फक्त एक गोष्ट मला इथे जरूर सांगायला आवडेल की किशोरीताईना शास्त्रीय संगीताबरोबर उपशास्त्रीय संगीताचं प्रचंड वृत्तीने आवड आपण ज्याला म्हणू की अमुक एक गोष्ट माझ्या काळात येत नाही म्हणजे काय म्हणजे त्यांनी एक सांगितलेली घटना तुम्हाला मी सांगतो त्यांना लाईट म्युझिक यावं म्हणून मोगूबाईंनी एक गुरुजी ठेवले होते आणि ते गुरुजी येऊन शिकवायचे आणि एक एक महिना पंधरा दिवस झाल्यानंतर गुरुजींनी मोगूबाईंना सांगितलं मोगू अगं तुझी मुलगी मुलीचा आवाज म्हणजे दगड आहे म्हणाले त्याच्यात काही येईल असं मला वाटत नाही आहे हे किशोरीताईंनी दरवाजा आडून ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर त्यांचा जो संताप सात्विक संताप तो अनावर झाला आणि मग त्यांनी पुढे मनाशी चंग बांधला की अशी कुठलीही गोष्ट असता कामा नाही की जी माझ्या गळ्यात येणार नाही मग त्याने तो अभ्यास सुरू केला लाईट म्युझिकचा आणि लाईट म्युझिकचा अभ्यास त्यांनी मी त्यांच्या तोंडची वाक्यात ते सांगतो ते एक लताबाईंचं जुनं गाणं आहे काहीतरी त्यावेळेला त्यांच्याकडे रेडिओ पण नव्हता मी तुझं स्वप्नी पाहिले गो मोदे स्वागत असा काहीतरी एक जागा त्याच्यामध्ये होती तर त्या जागेचं त्यांना भयंकर फॅसिनेशन परत करमट प्रॅक्टिसमध्ये किशोरी ते वाढलेलं आहे ता ताना अमुक तमुक हे कुठून येणार हे जसं त्यांनी ऐकलं तसं त्या ते जेव्हा गाणं लागेल रेडिओवरती त्या वेळेला त्या नेहमी ते ऐकायचं आणि ते तात्काळ म्हणायचा प्रयत्न करायचा मग त्यांना आणखीन असं वाटलं की आणखीन आपण याच्यात डीप जावं म्हणून त्या होसनलालजी भगतरामजी यांच्यापैकी हुसनजी त्यांच्याकडे शिकायला गेल्या मग त्यांच्याकडनं त्यांनी प्रॉपर लाईट म्युझिकची तालीम घेतली त्यांनी आणि म्हणून तर त्या गीत गाय पथरोने वगैरे जाईनं विचारित हे श्यामसुंदर ही गाणी त्यावेळेला गाऊ शकल्या आणि आजही त्याला कोणीही म्हणजे ती गायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या ताकदीनं कोणीच गाऊ शकत नाही गीत गाया पथरोने तर विचारच करू शकत नाही आपण हे श्यामसुंदर एक शंभरपट लय कमी करून म्हणू शकतो पण ह्याचा विचार पण इतका त्यांचा गाढा अभ्यास होता मग काही दिवस झाल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की गळ्यात सगळे यायला पाहिजे उद्याचा येणारा काळ त्यांनी भापला होता त्यामुळे त्यांना असं वाटलं की रघुच्या पुढे काय माहिती नाही आपल्याला क्लासिकलचं वातावरण किती राहील काय राहील मग त्यांनी एक एक करून गझल मला शिकवायला सुरुवात केली त्यामुळे स्वतः किशोरीताईंनी रचलेल्या गझल आहे म्हणून त्या ज्या गजल मी तेवढी दहा वर्षं जी होती ऐंशी ते नव्वदचं आपण म्हणू त्या दहा वर्षात ताईंनी जास्तीत जास्त गझल ताईंनी म्हणाल्या प्लस ताईंचे दोन कार्यक्रम जे होते त्या दोन्ही कार्यक्रमाच्या प्रॅक्टिसला सेशन्सला मी हजर राहायचो मी त्यातला एक ज्ञानेश्वरांचा होता तोची नादू सुस्वरू झाला आणि मगन हुई मिराचली म्हणजे मी गमतीत म्हणता म्हणता असं म्हणतो तोची नादूमध्ये एक वीस पंचवीस रचना असतील मगन हुई मिराचलीमध्ये एक वीस रचना असतील प्लस त्यांच्या गझल ज्या आहेत ज्या बाहेर माहितीच नाहीत कोणाला त्या एक कमीत कमी तीस पस्तीस असतील त्यातल्या मला वीस पंचवीस लक्षात आहेत प्लस येता जाता म्हणजे जा रोज त्यांनी काही ना काहीतरी जी नवनिर्मिती केली आहे ती त्यात काही हिंदी आहेत काही कानडी आहेत काही संस्कृत आहेत काही उर्दू आहेत ह्या सगळ्या रचना मी समोर असतानाच झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचा एक इम्पॅक्ट माझ्यावर पडला आणि मला एक वाक्य किशोरीताईने सांगितलं रघू म्हणाले हे क्लासिकल आणि हे लाईट असा भेद नाही करायचा सूर जिथे जिथे जातो तिथे तिथे आपण जायचं आणि त्याचं म्हणणं काय आहे ते आपण बघायचा प्रयत्न करायचा पुढे कसं झालं की आपण ज्याला म्हणतो की सर्व सगळ्या पद्धतीने किशोरीताईनी संगीत आपल्यास करायचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शब्द ताल ह्याच्यापेक्षा सूर हा त्यांना जास्त महत्त्वाचा वाटतो आहे स्वरसाधना तसं त्यांनी हळूहळू लाईट क्षेत्र कमी केलं म्हणजे अगदी कव्वाली टाईप ठ गझल पण त्या गायलेल्या आहेत आणि त्याच्या रेकॉर्डिंग्स पण उपलब्ध आहेत रेडिओलाच गायलेत त्यामुळे तो काही मुद्दा नाही तर त्या पद्धतीने आवाज कसा लावायचा वगैरे वगैरे हा सगळ्यात किशोरीताईने अभ्यास केला होता पण ह्या सगळ्यांच्या अपेक्षा त्यांना स्वरांचं जास्त महत्त्व हळूहळू वाटत गेलं त्यामुळे मग त्यांनी त्या स्वरांकडेच खेचल्या गेला आणि स्वरक्षेत्र ह्याच्याकडे त्या जास्त त्यातच त्या रमल्यानंतर त्यामुळे आपण त्या बाकीच्या रचना जास्त आज आपण किशोरताई म्हटल्यानंतर आपल्याला पटकन त्यांची गजल आठवणार नाही किंवा हे ला लाईट ला, ला, आठवणार नाही पण एखादा रागाचा भाव आणि किशोरीताई म्हणजे दीड पेव पावणे दोन तास त्याच्यामध्ये अगदी समुद्र मंथन करावं तसं त्यांच्या आलापचारी सुरू असते तर लाईट गाऊ नको असं त्यांनी कधीच सांगितलं नाही उलट त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या गझलांचा कार्यक्रम मी करावा गझल गा गझलगा हे गा ते गा म्हणजे रघुच्या गळ्यात सगळे यायला पाहिजे रघुच्या गळ्याला कुठलाही अटकाव नाही पाहिजे हे ह्या भूमिका ठेवूनच त्यांनी मला शिकवलं त्यामुळे एखादी गोष्ट आली नाही तर त्या व्यवस्थित जसं एखाद्या शब्दांनी बोलून कसं रडवायचं हे त्यांना माहिती होतं त्यामुळे कसं त्याच्याकडनं रघु त्या गोष्टीकडे कसं अट्रॅक्ट होईल आणि रघुल त्याचं महत्त्व वाटून तो त्याचा स्टडी कसा करेल ह्याच्याकडे त्यांचं फार बारकाईने लक्ष होतं मग रघुदादा मग एखादी गझल जी किशोरी तैनी कंपोज केली आहे ती तुमच्याकडून ऐकायला आवडेल दिलही नाही तो दिल के सहारू क्या करू दिल ही नहीं तो दिल के सहारों को क्या करूं जब पास तुम नहीं तो जब पास तुम नहीं तो बारों को क्या करूं नहीं तो दिल के सहारों को क्या करूं जल वो से जिसके चांद सितारों में थी जिया अब वो हसी नहीं तो सितारों को क्या करूं दिल ही नहीं तो दिल के सहारों को क्या करूं क्या करूं क्या करूं वाह वाह वा। रघुदादा क्या बात आहे फारच छान रघुदादा जयपूर घराण्याची गायकी तशी गायला कठीण आहे पण जयपूर घराण्याच्या गायकीमध्ये स्वरांचा सूक्ष्म अभ्याससुद्धा केला जातो त्या गायकीबद्दल आणि जयपूर घराण्याबद्दल तुम्ही सांगा किशोरीताईने आम्हाला मुख्य करून आपण ज्याला म्हणतात की या आजचा जो संगीत प्रवाह आहे त्याच्याशी जोडून कसं घेता येईल या दृष्टीकोनात आम्हाला त्यांनी ट्रेंड केलेलं आहे म्हणजे आपण घराणेदार तालीम म्हणू पारंपरिक एक रागांचे आपण ज्याला म्हणू आणि लाईट म्युझिक ह्या तिघांचं एक कॉम्बिनेशन करून की ह्या पद्धतीने आपण आपला स्वभाव आपली स्वतःची प्रतिमा आपण गायनात कशी निर्माण करू शकू ह्याचं एक आम्हाला उदाहरण घालून दिलं की ज्या वेळेला तुम्ही जसं जयपूर एक आपण एक छोटीशी व्याख्या आपण ज्याला म्हणतो सुगम सुगममध्ये सगळं आलं फिल्म भजन अमुक तमुक सगळं आलं त्याच्यानंतर एक मूड क्रिएटिंग राग एक राग म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक्स्त नुसता आनंद अनुभवायचा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर खास राग येतात आणि त्याच्यानंतर सुद्धा अजून काही शिल्लक राहतं तिथे अतिविद्वान ज्याला म्हणतो अतिबुद्धिमान की चारच सुरांचा राग पाचच सुरांचा राग किंवा जास्त तुम्ही त्याच्यात गडबड करू शकत नाही तरी पण मग त्याच्यात डिव्हिनिटी कशी आणायची हा विषय जयपूर घराण्याचा आहे त्यामुळे जयपूर घराण्याच्यामध्ये शिकायला रोकत धजावत नाही पटकन आणि किशोरीताईने हे सगळं समीकरणच बदलून टाकलं की जयपूर घराणं ही तितकंच सुंदर दिसू शकतं पाच जितके पा पारंपरिक राग दिसतात त्यामुळे पारंपरिक राग आणि जयपूर घराणं ह्याचा एक छान संगम किशोरीताईने घातला असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याच पद्धती त्यांनी आम्हाला त्यांनी शिकवलं हो जयपूर घराण्याचे राग म्हणजे आता आपण एक उदाहरण घेऊया जसं आता एक राग आहे सावणी कल्याण म्हणून हा आ, देव दे तसं दुसरी एक बंदीच आहे न, अनहत आदिनाद अपरंपार म्हणजे ह्याच्यातली वर्णन सुद्धा तुम्ही बघितलीत नाव देव पहिले ते गायलो देव देव, देव, देव सतसंग श्रीरंग बाबा गंग कारण सब शिवके आय हे तो मागतोय काय हे देवा मला सत्संग दे हे अनहत नाद आपण ज्याला म्हणतो की अनहत नाद अपरंपार जो कोई हा जो ज्या जो माणूस ह्याचं ध्यान करेल ह्याची उपासना करेल त्यालाच तुम्ही अलंकार जाणार म्हणजे हे थोडंसं आपण ज्याला गाणं ही कला आहे विद्या आहे आपण ज्याला म्हणतो कला म्हणजे फक्त त्याच्यातनं आनंद तुम्ही घ्या भाव भाव अभिव्यक्ती अमुक तमुक पण विद्या आहे म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं साधन म्हणून वापरणं आपण ज्याला एक एक ऐकतो तरी आपण की असं असं पण काही आहे प्रत्यक्ष ते फार कमी कळतं पण असं पण आहे कुठेतरी त्याचा संबंध जयपूर गाण्यातल्या ह्या रागांची पण आहे त्यामुळे अशा पद्धतीचं गायन आहे किंवा बाहेर पटकन जे गायलं जात नाही ते आमच्या घराण्यात नक्की गायलं जातं म्हणजे एक लोकप्रिय त्यातलं जे आहे बसंत अनवट राग ही आमची एक स्पेशालिटी आहे मान रे मान रे पिया मोरे मान रे मान रे पिया मोरे विनती करत तो से हारे हारे मान रे मान रे पिया मोरी तर आता हा बसंत बहार रागामध्ये बाराच्या बारा सूर लागतात मग ते कसे कंबाईन करायचे त्याच्यात ते, ते कुठून कनेक्ट करायचे आणि त्याच्यामध्ये बसंत आणि बहार हा वे। वेगवेगळा नाही हा संपूर्ण एकच अस्तित्व असल्यासारखं कसं वाटेल वगैरे वगैरे तर ह्या हे जे सगळे अतिबुद्धिमान किंवा अतिप्रतिभावंतांचीच कामं आहेत ती जयपूर घराण्याचं हे खास वैशिष्ट्य आहे त्यामुळे जयपूर घराणं म्हटलं की लोकांचं थोडंसं असं एक मिशीला पिळ देणं खा कारण तसं कामच त्यांनी केलेलं आहे पण म्हणजे बाकीच्या वाईट कोणत सगळंच स सूर जिथे आहे ते सगळं सुंदरच असलं पाहिजे तुमच्या बघण्याचा ॲप्रोच काय आहे एवढा फक्त फरक पडतो त्यामुळे हे सगळं किशोरीताईंनी क्लब करून की सगळ्या दृष्टिकोनातनं आता किशोरीताईंचा जर तुम्ही सावनी नट म्हणजे अनहत आदिनाद किंवा भूपनट किंवा सावनी कल्याण किंवा हे जे वेगळे अछव प्राग म्हणून जे आहेत ते ऐकले आहेत तर तुम्हाला वाटेल की अरे इतके सुंदर आता आम्ही ऐकलेच नाही पण नावं काय हे फारच वेगळी भंकार खोकर अशी नावं आहेत पण त्याच्यात किती सौंदर्य दडलेलं आहे हे किशोरीताईंनी अतिशय विलोभनीय पद्धतीने लोकांसमोर आणलेलं आहे त्यामुळे किशोरीताई हे व्यक्तिमत्वच वेगळं आहे आणि एक आय फॉर्च्युनेट रघुदादा तुम्ही किशोरीताईंकडे सगळ्यात जास्त काळ राहून त्यांच्याकडे शिकलेले एक शिष्य आहात मग एक गाण्यातलं डिटेलिंग म्हणतात ना मग ते किशोरी ताईंनी तुम्हाला कसं सांगितलं आणि काय सांगितलं म्हणजे हा खरं तर प्रॉसेस आहे त्या प्रॉसेसमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला समजून येऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे आम आम्ही एक शास्त्रीय संगीतातले लोक असं मानतो की ज्याला तंबोरा उत्तम लावता येतो त्याला पन्नास टक्के संगीत त्याला अवगत झालं असं एक गृहित धरतो त्याचबरोबर मी असं म्हणतो की दहा ते बारा वर्षे ज्यांनी हाताने तंबोरा वाजवून गायन केलेलं आहे म्हणजे तो वंदनीय आहे माझ्या दृष्टीने त्यामुळे ह्या काही काही गोष्टी आहेत जसं माझं काम काय तर मी मला नेहमी असं किशोरी त्यांच्याकडे माझं काम काय होतं ता मी त्याला स्वर्गाची नोकरी असा एक शब्द वापरतो की किशोरी त्यांच्याकडे जायचं आणि त्यानं विचारायचं की आज काय आपण राग गाणार आहात त्याप्रमाणे स्वरमंडळ आणि तंबोरे किशोरी ते येईपर्यंत आमच्या रियाजाच्या रूममध्ये लावून ठेवणं हे माझं काम होतं म्हणजे वीस वर्ष मी काय केलं असेल तर मी फक्त उत्तम स्वरमंडळ लावणे आणि तंबोरा लावणे एवढंच मी काम केलेलं आहे आमच्या अगदी गमतीत सांगायचं मी कट्यारमध्ये एक वाक्य आहे की ज्यांची हयात तंबोरा लावण्यात गेले तो काय कोणावर कधी कटार वगैरे उभारील का हे काय आहे ते त्याच्यात कळतं आपल्याला तर हे माझं काम होतं त्यामुळे स्वर आनंद तंबोरा जुळवणे आनंद स्वरमंडळ लावणे आनंद मी त्या आन आणि अन... किशोरी त्यांचं गाणं परत घरचं ऐकणे हा म्हणजे याच्यासाठी मी त्याला स्वर्गाची नोकरी म्हणतो की ती स्वर्गाची नोकरी होती माझी वीस वर्ष मी एवढंच केलं मग आमच्यासाठी गुरुवाक्यम मी तर गुरु शीका, ती ती <coughs> मी गुरुजींच्याकडे राहून शिक बारा वर्षे शिकायचं बाजूलाच घर होतं त्यामुळे राहून म्हटलं तरी हरकत नाही मी सकाळी साधारण आठ वाजता किशोर त्यांच्याकडे जायचो दुपारी दो दोन वाजेपर्यंत परत चार वाजता जायचो ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुरुवाक्यम प्रमाण म्हणून एक जुनी टर्म आहे की गुरु जे सांगेल ते तसंच्या तसं तद्भर हुकूम झालं पाहिजे म्हणजे काय हे सुद्धा किशोरीताईनेच आम्हाला समजावून सांगितलं माझ्या जे गळ्यात येते म्हणजे किशोरीताईने असं सांगितलं त्यांच्या म्हणजे माझ्या जे गळ्यात येत आहे तसंच्या तसं तुझ्या गळ्यात आलं पाहिजे पहिला मंत्र दुसरा मंत्र त्यांनी सांगितलं की मी समेवर कशी येते ते बघ आणि ते लक्षात ठेवून तू पण समेवर तसं यायचा प्रयत्न कर असे अनगिनत मंत्र आम्हाला किशोरीताईने दिलेले आहेत ज्याचं मी आज आत्तापर्यंत तेच मी फॉलो करतो आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणू की तंबोरा लावणे सौर्भंड लावणे झालं ह्याच्याचबरोबरनी किशोरी ते अतिशय उत्तम पेटी वाजवायच्या म्हणजे तुझी वाट वेगळी हे नाटक जेव्हा आलं तेव्हा त्याचे जे हार्मोन वादक विष्णुपंत वष्ट म्हणून जे होते तर किशोरी त्यांची गाणी तर त्याला ता सगळ्याला कॉर्ड सिस्टीम पाहिजे तर ते घरी महिनाभर तालमीला येतं ते ऑर्गन घेऊन आणि किशोरीताईने त्यांना कॉर्ड सिस्टीम कशी असते गाण्याला इथे हा मला कॉर्ड पाहिजे वगैरे वगैरे हे त्यावेळेला त्यांनी समजावून सांगितलं होतं आणखीन मार्गदर्शक होते म्हणजे सुराज साठे त्यामुळे हे दोघेजणं किशोरीताईंच्या समोर बसलेले असायचे काही अडलं तर सुराज भाऊ सांगायचे की हे असं नाही असं पाहिजे मग तसं ते एक्सप्लेन व्हायचं व विष्णुपंत वाष्टांना त्यामुळे किशोरीताईंचा ह्याचा अभ्यास दानगा वेस्टर्न म्युझिकमध्ये कॉर्ड सिस्टीम म्हणजे काय असतं ह्याचा दांडगा परत ताईंना मारिया कलास ह्यांचं गाणं अतिशय आवडायचं की ते लागलं की ताई स सगळं विसरून तेच ऐकत बसायच्या परत समजा एखादं फिल्म सॉन्ग ताईंचं फार बारकाईने लक्ष असायचं म्हणजे समजा आता त्यावेळेला एक पॉप्युलर झालेलं गाणं होतं डिस्को दिवाने आहा येतात आता त्या म्हणायच्या डिस्को दिवाने आहा असं करून त्या म्हणत राहायच्या म्हणजे ह्याच्यातनं काय दिसतं की त्यांचं सगळीकडे लक्ष आहे एखादं फिल्म सॉंग असेल उमराव जान ज्यावेळेला आलं त्यावेळेला त्या, त्या आय पिक्चर बघून आल्यानंतर पहिला फोन किशोरीताईंचा आशा आशाबाईना गेला की काय सुंदर गायलेस ग तू म्हणजे मी काय अतिशय दैवी डिव्हाइन अप्रतिम वगैरे त्यांचं काय बोलणं झालं हे मला डिटेलमध्ये सांगायची गरज नाही पण त्यांना ती दखल घेणं आवश्यक वाटलं की काय सुंदर डिव्हाइन गायलेस तू त्यांचं लक्ष असायचं त्याचबरोबर त्या त्यांच्याबरोबर मला एक दोन छोटे छोटे योग आले एक म्हणजे जवाहरलाल नेहरूंचा काहीतरी वर्ष द दरवर्षी जो त्यांचा मे महिन्यातला कार्यक्रम असतो तर त्या कार्यक्रमाला किशोरीताईनं भजनं घ्यायला बोलवलं होतं तर त्या भजनाच्या वेळेला आयत्या वेळेला पखवाज काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे पखवाज वाजव त्यावेळेला मी होतो आणखी म्हणजे तो फोटो त्यावेळेच्या पेपरमध्ये आला होता अगदी फ्रंटला मी बसलो त्यांच्या बाजूला पखवाज वाजवतो वाजवतोय तसंच किशोरीताईंचा इंदिराबाई जेव्हा गेल्या मी त्यावेळेला इंदिराबाई होत्या त्यानंतर इंदिराबाई जेव्हा गेल्या त्यावेळेला दूरदर्शनला जी जाणं अजमी अजर झालं त्याला हार्मोनियम मीच वाजवलं होतं म्हणजे ताई वाजवतच होत्या पण बाजूला दुसरा हार्मोनियम वाजत म्हणून मी होतो म्हणजे हार्मोनियमचे धडे दे त्याच्यात दिले आम्हाला त्याच्यात दृष्टी पिक्चर आला त्याच्यामध्ये गायचं होतं म्हणजे फिल्ममध्ये कसं गायला पाहिजे काय गायला पाहिजे कसं जे काय ह्याचा एक वस्तू पाठपण झाला म्हणून आणि ह्याच्याच बरोबरी आम्हाला किशोरी तरी नोटेशन करायला लावलं की नोटेशन आलंच पाहिजे ताई म्हणजे ह्याच्या एक गमतीत हा गोष्ट सांगतो की मी एकदम फास्टेस्ट नोटेशन करणार आहे म्हणजे किशोरीताईंच्या भजनांना जेव्हा बेन्नी म्हणून त्यावेळेला एक अरेंजर होते ते कधी आले तर ते म्हणायचं मलाच सांगायचे अरे हा कॉम्प्युटर बसला ना ह्यालाच सांगा ना मी कसा नोटेशन करत बसू इतकं माझं फास्टेस्ट होतं नोटेशन त्यामुळे ते गात असताना नोटेशन करायची त्याची परवानगी कोणाला नव्हती फक्त मला होती कारण त्यांचं गाऊन होता होता माझं नोटेशन झालेलं असायचं म्हणजे नोटेशन आवश्यक आहे हार्मोनियम आवश्यक आहे स्वरमंडळ लावलं पाहिजे आणि गंमत सांगायची म्हणजे एक दिवशी बाजारामध्ये गेल्या त्या आणि कॅसेट घेऊन आल्या गुलाम अली गझल आणि मला दिली हे मला पंधरा दिवसात पाठ पाहिजे म्हटलं काय ताईंची आज्ञा गुरु आज्ञा काय आपण बोलू शकत नाही मग त्यातल्यामधल्या मधल्या सकट आम्ही पाठ केलं कसं म्हणजे ह्याच्या निमित्ताने माझ्यावर हे हे संस्कार होत गेले जसं आपण ज्याला म्हणतो की हे संस्कार हळूहळू किशोरीता आमच्यावर घडवत होत्या त्याच पद्धतीने रियाज कसा असावा शिकवावं कसं म्हणजे आत्ता माझ्याकडे जर लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत जर कोणी आलं कुठल्याही अवस्थेतला क्लासिकल म्युझिशियन असला तरी मी त्याला व्यवस्थित सांगू शकतो ही कपॅसिटी किशोरीताईंच्यामुळे मला आली तर मध्ये केव्हा केव्हा ताई किशोरीताईंना कर्नाटक म्युझिकचं पण आवड मग कर्नाटक संगीत म्हणजे काय त्यांनी गुरुजी ब येत होते शिकवायला किशोरीताई जेव्हा त्यांचं धी किशोरीताई नाव झालेलं होतं त्यानंतरसुद्धा त्यांनी म्हणजे आम्ही एवढंच शिकलो की त्यांची शिकण्याची हौस किंवा वृत्ती ही कुठल्याही वयात कमी झाली नाही आणि एक अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ज्यावेळेला मी दहावीत होतो फार माझा गाण्याचा संबंध नव्हता पण त्यावेळेला बाबा आमचे रेकॉर्ड प्लेअर घेऊन आले होते आणि रेकॉर्ड बरोबर एक वीस पंचवीस रेकॉर्ड्स घेऊन आले होते मी ह्या रेकॉर्ड्स ऐकणे माझा एक छंद होता मग मी एक शक्कल लढवली होती की दहावीच्या परीक्षेच्या वेळेला अभ्यास करताना गणिताच्या अभ्यासाच्या वेळेला भीमसेनजींची लावायची अजून साय सायन्सच्या वेळेला प्रभातींचं लावायचं मग कुठल्या तरी यायच्या वेळेला किशोरीताईंचं लावायचं आणि मग परत, थे थे परत था था। ते सोडवत असताना तीच लावून परत बसायचं की त्या सगळ्या आठवणी परत येतात असा एक माझा गैरसमज झाला होता त्यावेळेला पण ह्या निमित्ताने पंडित भीमसेन जोशींचा यमन कलाश्री ललत भटिया पारायण झाली त्याच्यानंतर शरद कुमार म्हणून त्यांचा भैरव शहनाई विलायत खासाहेबांची सतार यमन पारायण झाली किशोरीताईंचा भूक बागेश्री पारायण झाली प्रभाताईंचा बा मारुबिहाग कलावती पारायण झाली तुम्छा, तुम्छा ही सगळी पाराळणं त्यावेळेला माझ्याकडनं मी गाणं शिकत नसताना झालेली आहे त्यामुळे मला माहिती नसताना हे संस्कार माझ्यात झाले आणि तेच आत्ता असे नाही तर तसे आपण ज्याला म्हणतो बाहेर पडतो आपण लोक बऱ्याच वेळेला गाताना म्हणतात अहो तुमचं आज तुमच्या गाण्यामध्ये हे जास्त दिसलं असेल बाबा कारण मलासुद्धा माहिती नाही की मा माझ्या मनात काय काय स्टोअर्ड आहे तस म्हणजे तसं बघायला गेलं तर मी गाण्यातला गाणे संस्कार जरी होत असले तरी माझा आवडता गायक कि म्हणजे किशोर कुमार बर मेरे सपनों की राणी लागलं ला की मी असेल तिथनं धावत जाऊन ते गाणं ऐकायला बसायचो मी म्हणजे एवढंच माझं बॅकग्राऊंड होतं तसं वा वा रघुदादा म्हणूनच तुमचं गाणं ऐकल्यावर लक्षात येतं की ती इतकी सहजता त्यात का आहे कारण तंबोरा स्वरमंडळ लावण्यापासून तर अगदी नोटेशन करण्यापर्यंत अनेक वर्ष तुम्ही हे काम केलं आहे आणि गुलाम अलींपासून तर किशोरदानपर्यंत सगळं संगीत ऐकलं आहे मी असं ऐकलं आहे की कि किशोरदानचं गाणं तुम्हाला खूप आवडतं आणि त्यांचे तुम्ही खूप चाहते आहात मग त्यांच्या गाण्याची एक जर झलक ऐकवलीत तर रसिकांना एक स्वीट शॉक मिळेल कुछ तो गे लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोडो बेकार की बातों में बाहेल जा रहना कुछ तो लोग कहेंगे गे आता हे बीतल जा रहना हा हा जो अलंकार आहे तो मला ह्या गाण्यामध्ये मिळाला तसं मला दुसरं एक मला आवडतं म्हणून मी प्रयत्न करतो येतच असं नाही मला मोहम्मद रफीचं गाणं समजा आता आहे मन रे तू का हे नधी रे द तू निरमोही मोहन जान दर, दर न ना 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 म्हणजे सुरामध्ये आपण कसं मिक्स होऊन एकजीव व्हावं हे मी मोहम्मद रफीकडनं शिकलो तसं एक गंमत मन मला सांगायला आवडेल की आम्ही किशोरी एकदा मास्टर क्लास घेतला होता त्याच्यामध्ये एक आसामी मुलगी यायची तर ती आसामी मुलगी तिने जी गाणं म्हणलं ते मला खूप आवडलं मी लगेच जसं मी जे मला आवडते ते मी शिकायचा प्रयत्न करतो तसं तिचं जे गाणं आहे यमर मरमा পদায় মারুমা মা মরমা পদায় মা দুই চোখে দুই জলের ধারা মেঘনা যমুনা গঙ্গা মরমা পদায় মা একি আকাশ একই তো বাত এক হৃদয় এক দোয়াল কোয়াল পাখি ঠোটে কোয়াল পাখি ঠোটে এক হি আমা দুই চোখে দুই জলের ধারা मेघना जॉमु तर हे सगळ्या गोष्टी या मला भावल्या मी करत गेलो काही संगीतकार मला विचारतात तू क्लासिकलवाला आहेस ना मग तुझ्या आवाजात व्हायब्रेटो कसा म्हटलं किशोरीताईने तालीम दिल्या आम्हाला बघा रे पंधरा टक्के पाहिजे वीस का चाळीस का पन्नास टक्के पाहिजे व्हायब्रेटो असं त्यांनी आम्हाला शिकवलं की कि किती व्हायब्रे व्हायब्रेटो तुम्हाला पाहिजे आवाजात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर असं जे जे मला आवडत गेलं ते ते मी करत गेलो रघुदादा मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे जयपूर घराण्यातले क्लिष्ट राग अनेक वर्ष तुमच्या गळ्यातून गेल्या आहेत पण दुसरीकडे तुम्हाला लताबाई किशोरदा हे सुद्धा गायला आवडतं हे कसं काय जरूर हा खूप इंटरेस्टिंग तुम्ही प्रश्न विचारलात निमित्ताने माझी भूमिका तुम्हाला जरूर मला सांगायला आवडेल की त्यावेळेला जसं पंडित जसराजींचं पण प्रीतमोरी लागी गोरख कल्याण ह्याची पण पारायण झालेली आहे गंमत अशी होते किंवा झाली मी असं मानतो की कि मी किशोरीताईंचे शिष्य आहे ना मग किशोरीताईंचे जे समकाली काही लोकं आहेत ह्या सगळ्यांचा मी शिष्य त्यामुळे मी माझ्या गाण्यात तुम्हाला जसराजजी दिसतील भीमसेनजी दिसतील किशोर कुमार दिसेल कर्नाटक संगीत दिसेल कधीतरी एखाद वेळेला तुम्हाला बंगाली टच पण दिसेल हे सगळे टचेस मला आवडून मी ते आत्मसात करायचा प्रयत्न केला आहे शेवटी बघा मला जे म्हणजे मला जे भावलं ते, ते मी म्हणायचा नेहमी प्रयत्न करतो त्याच्यातल्या दोन गोष्टी आहेत मी असं वाचलं आहे कुठेतरी की कुठला रस्ता बरोबर आहे महाजनो गता हा, ये न पंथा हा ज्याच्यातनं थोर लोकं चालून गेले तो तुमचा रस्ता ते गाण्यात कसं तर लागू होईल मग गाण्यात ज्यांनी उत्तम गाऊन ठेवलं आहे ते आपण गाणे हा माझा रस्ता आहे त्यामुळे हे सगळं मी विलाट खासाबेंचं सतार आहे मी माझ्या आलापमध्ये त्यांचा आलाप तुम्हाला दिसतील जर तुम्हाला विलायत खासाब माहिती असतील तर माझ्या गाण्यामध्ये आमिर खासाहेबांची आलापी तुम्हाला दिसेल जर तुम्हाला आमिर खासाहेब माहिती असतील तर माझ्या गाण्यामध्ये तुम्हाला कदाचित किशोर कुमारचा पण एखादा तुकडा येऊन जाईल कारण शेवटी शास्त्रीय संगीत म्हणजे काय गुरु आहे गुरुजींनी शिकवलेले ते आहेच पण ते शिकवल्याबरोबर तुमची मानसभूमी तुम्ही कशी तयार करता वा वा रघुदादा काय बोलायचं शब्दच नाहीत रघुदादा तुम्ही सगळं तुमच्या किशोरीताईंकडे घेतलेल्या शिक्षणाबद्दल तुम्ही सांगितलं तुमच्या गाण्याबद्दल सांगितलं गाण्यापाठीमागे असलेल्या विचारांबद्दल तुम्ही सांगितलं पण या व्यतिरिक्त तुमची एक अजून एक मोठी ओळख आहे ती म्हणजे तुम्ही एक उत्तम संगीतकार आहात मी तुमच्या खूप छान छान कंपोजिशन्स ऐकल्या आहेत निमित्ताने मी तुम्हाला एक फरमाईश करेन की संगीत अवघा रंग एकची झाला या नाटकामुळे आपली छान ओळख झाली आमच्या केतकीनी त्यात प्रमुख भूमिका केली होती आणि त्यामुळे पंतांचं मार्गदर्शन तिला लाभलं होतं त्यांचे आशीर्वाद तिला लाभले होते तर आणि हे नाटक करताना ना तिला एक, एक अट्रॅक्शन होतं की यातल्या कंपोजिशन्स तुम्ही केल्या आहेत आणि त्या तुम्ही केलेल्या कंपोजिशन्स तिला गायला मिळणार होत्या तर त्यातली एखादी रचना ऐकायला आवडेल संगीतकार ही गोष्ट अजून वेगळी आहे मी तो नाही आहे संगीतकार पण मी गायक संगीतकार म्हणून मी म्हणू शकेन कारण संगीतकार जो आहे त्याला खूप वेगळ्या लेवलनी त्याचा विचार चालतो आणि मी मी गायक मुळात असल्यामुळे मी तेवढा विचार नाही करू शकत पण संगीतकार बनण्यापूर्वीची बीजं कशी कशी रोवली जातात छोटी छोटी मला एक छंद होता की दुपारी आम्हाला किशोरी त्यांचे स्टुडंट्स म्हणजे आम्ही दुपारी झोपणार दुपारी झोपताना एक भजनाचं पुस्तक घ्यायचं आणि बघता बघता त्याला चाल लावायचे आणि झोपून विसरून जायचं परत दुसऱ्या दिवशी दुसरं असं रोज कित्येक वर्ष चाललेलं होतं एकदा किशोरी त्यांच्याकडे आम्ही गायन झाल्यानंतर तंबोरे पेटी सगळं उचलण्याकरता म्हणून आम्ही नीट ठेवत होतो म्हणजे आणि ते ठेवता ठेवता एक कागद मला दिसलं तिथे ज्याच्यामध्ये राधाकृष्ण दिसत होते अधरम मधुरम हे मधुराष्टक त्याच्यात लिहिलेलं होतं आणि ते बघताना माझ्या डोक्यात फक्त टंग 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 एवढ्या दोनच फ्रेजेस यायच्या जाऊन एक दिवस मला वाटलं असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं सतत रोज जवळजवळ सात आठ दिवस झाले मी बघतोय तो कागद बघितला की तेवढंच परत विसरून जातो मी नंतर मग आठव्या दिवशी मी किशोरीताईनं सांगितलं की हे म्हटलं हा कागद मी घेऊन जाऊ का हो म्हटलं घेऊन जाकेल तो घेऊन गेलो परत दुपारी झोपायच्या वेळेला असा आडवा ठेवून तो बघत 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 विचार करत होतो अरेच म्हटलं पहिलं तर जुळलं म्हटलं अधरम मधुरम वा छान आहे मग असं करत करत मग पुढे ते जुळवत गेलो मी आणि त्या अधरम मधुरम माझी पहिली चाल म्हणता येईल ही माझी झाली त्यानंतर जेव्हा अवघा रंग एकाची झाला हे जेव्हा करायचं ठरलं तेव्हा बाबा बाथरूम सिंगर म्हणतात तसं माझं बाथरूममध्ये बरंचसं मी काही ना काहीतरी वैचारिक चालू असायचं चा। आमच्या बाथरूममध्ये एक फॅन होता त्यामुळे त्या फॅनचा आवाज सुरू झाला की कुठे सुरू व्हायचं ते बाबा ऐकायचे ते म्हणतो हा काहीतरी नवीन करतो बाबा चला रघु अवघ्या रंगाचं म्युझिक तू करायचं अहो म्हटलं कुठे बघित माझ्या ना मान माझ्या चांगलं मस्त रागदारी आलापी ताना हे सगळं सुरू आहे त्याच्यामध्ये कुठे मला देतं नाही नाही तू हे करायचंस ठीक आहे मग मी ते आणलं मला काहीही त्याच्यातलं मा संगीत कसं देतात कशाची खातात काही माहिती नव्हतं पण ते कागद बघ बघता बघता मला हळूहळू काय काही सुचत गेलं आणि त्याच्यातलं टफ जे गाणं होतं ते मला जरूर सांगायला ते आवडेल की त्याच्यामध्ये एक तो जो मुलगा आहे सोपान ना त्याचं नाव तर तो कीर्तन करतो आळंदीला पण तो वेस्टर्न म्युझिकचा भयानक वेडा आहे आणि तो शा आपल्या पद्धतीने सुरू करत 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 वेस्टर्नमध्ये केव्हा जातो हे कळत नाही असं काहीतरी दाखवायचं होतं आता वेस्टर्नमधला डब्ल्यू पण आम्हाला माहिती नाही काय करायचं काय करायचं कळे करा ना मग सपाटा लावला होता की भयंकर बाजारातनं आम्ही सिड्या आणल्या वेस्टर्न म्युझिक जो जो कोण गातो त्याचं काय गाणं आणि माझं इथे काय मला त्या हाताशी लागतं आहे त्यातलं एक कॉन्सेप्ट मला अतिशय जुळला कारण मला तो एक वेस्टर्नमध्ये कसा आपण एक पीकला नेतो आपण ते पीकला जाण्याची क्रिया मला पाहिजे होती आणि ती मला त्याच्यात गवसली म्हणून त्याच्यामध्ये सुरुवात त्याची छान अगदी आपले शास्त्रीय संगीतप्रमाणे झाले जय जय राम कृष्ण हरी असं करत करत तो एक एक वेगवेगळे राग घेत जातो आणि एक एका प्रसंगाला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असं तो तिथे आम्ही इन्क्लूड केलं ते के आणि सुदैवाने आम्हाला अरेंज करायला कमलेश भडकमकर मिळाला त्यामुळे त्याला पूर्ण कल्पना या सगळ्याची असल्यामुळे त्यांनी इतकं उत्कृष्ट करून दिलं आम्हाला ते की आज तीन साडेतीनचे प्रयोग त्याचे झाले पण <coughs> हे ऐकलेलं लोक अजूनही सांगतात की हे गाणं तुमचं आम्हाला खूप आवडलं होतं अमुक गाणं खूप आवडलं होतं काही लोक तर असे नॅपकिन घेऊन यायचे इंटरव्हलला आणि म्हणायचे रघू एक नॅपकिन भिजलेलं आहे आता पुढच्या बहुतेक दुसरा नॅपकिन भिजेल म्हणजे अशा सहज प्रतिक्रिया देत होते त्यामुळे एक संगीतकार म्हणून मी याच्यात गेलो त्याला झीचं गौरव पुरस्कार अमुक तमुक सगळं मिळालं रघुदादा मग त्यातलं पिलू उडवून या जर ऐकवलं तर मजा येईल नक्की ह्याची पण एक छोटीशी गंमत मी सांगतो पिलू उडवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो की हे मेन गाणं गानव, इफेक्टिव्ह गाणं व्हायला पाहिजे ते प्रमाण मी स्वर सर्च करत होतो मग जेवणपूर्वी मला त्यातल्या त्यात ठीक वाटला पिलू उडवनिया जाया दिगरा पिलू

म्हणजे गंमत अशी मला मी तर जेवणपर्यंत विचार करत होतो महा शुद्ध शुद्धगंधार आला कुठून पिसांचा मला मलाही ते ओळखायला बरीच वर्ष लागली एकच वाक्य मी याच्यात सांगत सांगू इच्छितो की पंडित हृदयनाथजी मंगेशकरांना एकदा प्रश्न विचारला होता की संगीत तुम्ही कसं देता काय देता तर त्यांनी एक सांगितलं होतं की आपण जे जे ऐकतो ते आपल्या मनाच्या तळाशी कुठे ना कुठेतरी जाऊन बसलेलं असतं आणि योग्य वेळी ते आपल्याला त्याचं स्मरण होतं किंवा ती योग्य वेळी ते बाहेर येतं वा वा रघुदादा क्या बात आहे रघुदादा माझ्या छोट्याशा विनंतीला मान देऊन तुम्ही ही मुलाखत द्यायला तयार झालात लोकांशी संवाद साधलात तुमचे इतके छान विचार लोकांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद माझ्यातर्फे आणि सुरश्रीतर्फे पण रघुदादा एक विनंती या गप्पांच्या मैफिलीची सांगता तुमच्या एखाद्या छानशा गाण्याने तुम्ही करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो नक्कीच मला असं वाटतंय की वेडे कलाकार हा जो आपण उपक्रम राबवलेला आहे स्वरश्रीतर्फे ह्याला पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा कारण पूर्वीच्या काळी कसं आम्ही पुस्तक वाचून आपण ते अंदाज घेऊ शकतो किंवा डॉक्युमेंटरी एखादी बघून पण आता डॉक्युमेंटरी बघणार कुठे किंवा पुस्तकं वाचणार कोण त्यापेक्षा यूट्यूब किंवा इंटरनेटच्या माध्यमातून पण ही माहिती पोचू शकते आणि हा तुम्ही उपक्रम जो सुरू केला आहे त्याच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मी श्रोत्यांना सांगेन की आपण ह्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण निमित्ताने आमच्यासारखा जो काय आम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला आहे तो लोकांपर्यंत पोचेल आ, 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल तु कामणी दे भर विठल बिटल भरिला बिठल विठल भरला विठल तुका म्हणी देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले घररी ते हे काम क्रोधे केले घर री ते बोलावा विठ्ठल पहावा विठल, करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावाल विठ्ठल 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 विठ्ठल